हेलो हाय, तुला माहिती आहे का? काय मला आज आई काय म्हणली असेल? रे आई म्हणाली, मी तुझ्यापेक्षा कितीतरी पावसाळे जास्त बघितले. हेच काय? अरे हल्ली एक तर मूवी आली आहे, तिनं स्वतः 4 पावसाळे बघितले. इमोशनल डॅमेज काहीतरी काय गुरुवारे तुम्हाला सांग की एका मूवीला बनवायला किती वर्ष लागतात साधारण? 1 वर्ष 2 वर्ष लागत असतील मॅक्झिमम. छे, ह्या मूवीला तब्बल शूटिंगसाठी 6 वर्ष लागली आणि शपथ. त्याच्यामध्ये सुद्धा 2 वेळा प्रोड्युसर बदलले. आणि एवढं होऊन ती ज्या वेळेला चित्रपटगृहामध्ये आली त्याला 10 वर्ष लागली आणि तरी सुद्धा ती पडली. चल मग सांगतो तो या मूवी बद्दल. हाँ, हा तर मी बघितलाय अमेझॉन प्राईम वरती. यस पण या मूवीला 10 वर्ष लागू शकतात. हो. अरे कारणच तसं आहे, एक तर प्रोड्युसर 2 वेळा बदलले, दुसरी गोष्ट म्हणजे जे फिक्स एक प्रोड्युसर राहिले त्यांचा खूप मोठा पेशन्स होता म्हणून ते टिकले करतात. पण डायरेक्टरच्या हिशोबानं त्यांना खऱ्या पावसात शूटिंग करायचं होतं, अच्छा, खऱ्या वेदर कंडिशन्स मध्ये, म्हणून त्यांनी 4 वर्ष त्या मान्सूनचा वेट केला आणि त्याच्यानुसार शूटिंग केलं. त्यामुळं या मूवीमध्ये व्हिज्युअलायझेशन इतकं भारी आहे बरोबर. की VFX पण खूप कमी वेळा त्यांनी यूज केलं, जिथं अगदी नेसेसरी आहे तिथे यूज केलं, पण ते सुद्धा इतकं भारी यूज केलंय की म्हणजे ते अफलातून वाटतं. बरोबर. आणि ऍक्च्युअली मूवी बघितल्यानंतर मी थोडं या मूवी बद्दल वाचलेलं, जे मला आता अच्छा लक्षात येते की त्यामध्ये त्यांनी म्हणाले ते म्हणाले होते की त्यांनी आधी प्रॉप्स किंवा ऍक्च्युअल फिगर्स पर्टिक्युलर त्या हस्तर बरोबर. नावाच्या कॅरेक्टर साठी युज करायचा प्रयत्न केलेला त्यांनी. म्हणजे पण ते माणसं यूज त्यांना करायचं. राईट, पण ते त्यांना व्हिज्युअली पटलं नाही म्हणून त्यांनी CGI युज केलं. बरोबर बरोबर. म्हणजे मी पण हे म्हणजे ऐकलंय. मला हा म्हणजे मला ऍक्च्युअली सांगायचा हेतू हा आहे प्रेक्षकांना की जर तुम्हाला एखादी एखादी गोष्ट मनापासून एका हाय इंटेलेक्च्युअल लेवलला बनवायची असेल तर त्यासाठी जास्त पैसे गेले तरी चालतील, पण प्रोड्युसर ते करतात. ह्याचं एक बरोबर. उत्तम उदाहरण म्हणजे ही मूवी आहे. कारण एक तर प्रोड्युसरचं पेशन्सच किती होते यार, 10 वर्ष एका मूवीसाठी. आणि मला मी म्हणजे एक मेन्शन करावं असं वाटतं की मी एक इंटरव्ह्यू बघितलेला डायरेक्टर जे आहेत त्यांचा, आणि त्यांनी असं सांगितलं की प्रोड्युसर जे आहेत सोहम शाह, तर यांच्यात एवढा पेशन्स होता की कुठलाही प्रोड्युसर असताना जो दुसऱ्या महिन्यात सोडून गेला असं, म्हणजे करेक्ट. पावसाची वाट बघायची, ढग येतात ते बघायचे, ढग आलेत का नाही, मग ढग आले तर थांबायला लागणार कारण आपल्याला पाऊसच पाहिजे. हो तर त्यांनी करेक्ट. सांगितलं की ते प्रोड्युसर जे होते ते वाट बघत बसायचे इतर ऍक्टर्स सोबत. एक कमाल आहे, म्हणजे टीमच कमाल होती त्यामुळे हो शक्य झालं. आणि स्टोरी लाईन तर आहेच आहे, सुंदर आहे मूवीची. कथा वगैरे म्हणजे व्यवस्थितच आहे सगळं. गाव वगैरे खरंच आहे, गाव खरं आहे, तुंबाड गाव हो महाराष्ट्रामध्ये आहे आणि ते या मूवीमुळे फेमस झालंय आता. पण या मूवीला थिएटर मध्ये आल्यावरती एवढं रेकग्निशन नाही मिळालं जेवढं ते OTT प्लॅटफॉर्मवर आल्यावर मिळालं, बरोबर. मला हे वाटतंय म्हणजे मी कारण, वाचलेलं हे. याचं कारण मला असं वाटतंय की कास्ट असू शकते, कारण कास्ट मध्ये स्टार कोणी नाही, सगळे चांगले ऍक्टर आहेत पण सगळे रूट लेवलचे ऍक्टर आहेत, करेक्ट. त्यामुळं कदाचित हे चांगलं एवढा प्रतिसाद थिएटर मध्ये नसेल मिळाला. पण ज्या वेळेला कदाचित OTT वर आला त्याच्यानंतर मला वाटतं खूप सारे फॅन्स तयार झाले. हो, ते मात्र खरंय. खूप सारे फॉलोअर्स झाले काइंड ऑफ, हो बरोबर. आणि ते डिमांड करू लागले की त्याचा नेक्स्ट पार्ट कधी येते, तुंबाडचा नेक्स्ट पार्ट कधी येते. बट परवाच एका इंटरव्ह्यू मध्ये वाचलं मी त्यांच्या एक लेख होता, त्यात त्यांनी सांगितलेलं की वी आर ट्राइंग बट वी आर नॉट येट फायनलाइज ऑन अ स्टोरी. तर बरोबर. स्टोरीवरनं मला एक किस्सा आठवला की या मूवीला सुद्धा शेवटी क्लायमॅक्स साठी 3 ते 4 वेळा स्टोरी बदलली. म्हणजे
किती परफेक्शन असावं की हे सूट होतंय का नाही, हे सूट पण होतंय का नाही. एवढं 3-4 वेळा बदलून सुद्धा स्टोरी लाईन म्हणजे एंड खूप परफेक्ट झाला, हो एक्झॅक्टली मला ते म्हणजे सांगायचं होतं की ते गेम ऑफ थ्रोन्स वर्थ वाल्यांनी होतं याच्यातनं शिकायला पाहिजे. शिकायला पाहिजे ऍक्च्युली. 3-4 वेळा स्टोरी बदलून एवढं परफेक्ट जर होत असेल तर सिरियसली वर्थ आहे हा मूवी. 10 वर्षानं लेट काय होईना वर्थ आहे, काय प्रॉब्लेम नाही. अजून एक गोष्ट मला मेन्शन करायची, ती म्हणजे हा मूवी का बघ, राईट, तर हव्यास किंवा स्वार्थ आपण म्हणतो ना की जास्त स्वार्थ हा चांगला नाही, तर त्या जास्त स्वार्थ केला फारच हवं हवं केलं तर कसं होतं हे या मूवीमधन अगदी परफेक्टली कळत. थोडक्यात आपली मराठी म्हण आहे ना, अति तेथे माती, त्याचं उत्तम उदाहरण ही मूवी आहे. तर प्रेक्षकांनो हा जो मूवी होता तो आम्हाला खूप जणांनी सजेस्ट केलेला, म्हणजे अगदी खूपच डिमांड होती आणि त्यामुळेच आम्ही असं ठरवलं की अशाच एका आमच्या मित्राला पॉडकास्ट साठी बोलवायचं. सो आमचा पॉडकास्ट तुम्ही नक्की ऐका, पॉडकास्टची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलीच आहे. आणि येस हा व्हिडिओ पण बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. काश्मीर फाईल्सला जसा तुमचा प्रतिसाद मिळतोय तसा इतर व्हिडिओ पण तुम्ही जाऊन बघा. आणखीन काही सजेशन्स असतील द्या. आणि पॉडकास्ट तर तुम्ही ऐकाच, नक्कीच ऐका.